गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे सातगाव पठार भागात शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला असून सातगाव पठार भागातील तरकारी पिके, वाटाणा, फरशी, धणा पूर्णपणे हातातून गेले आहेत. तसेच या भागातील मुख्य बटाटा पीकसुद्धा जवळजवळ हातातून जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सातगाव पठार भागात ओला दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळं शेतकऱ्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. आज आपण सातगाव पठार ही जे बटाट्याचा आगर समजलं जातं या ठिकाणी आलं आहे. या ठिकाणी गेल्या सतत वीस दिवस सततधार पावसामुळं बटाट्याचं फार मोठं नुकसान झालं आहे. सातगाव पठार येथील तळेगाव बटाटे हे देशप्रसिद्ध आहेत. महिनाभरापूर्वी लागवडीसाठी आणलेल्या बटाटा बियाणं संततधार पावसामुळं शेतात न लावता आल्यामुळं सडलं होतं. त्यानंतर कसेबसे लावलेले बटाटा पीक हातातून जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे आणि बटाटा पिकासाठी शेतकऱ्यांनी टाकलेली खते पावसामुळे वाहून गेली आहेत. सततचा पाऊस, ढगाळ हवामान आणि पीक वाढीसाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाशाचा अभाव अशा बिकट परिस्थिती शेतकऱ्यांसमोर येऊन ठेपली आहे. संततधार पावसामुळे शेतजमीन उपळली असून लावलेल्या बटाटा सरीमधून नितळ पाणी वाहताना अनेक ठिकाणी दिसून येत आहे. गेल्या महिनाभरापासून ह्या सातगाव पठारावरती बटाटा लागवड चालू आहे आणि मुख्य पीक हे इथले हे खरीप पीक खरीप हंगामातील बटाटाच आहे. गेली सात हजार एकरवरती हे बटाटा पीक घेतलं जातं आणि मुख्य पीक म्हणूनच हे जवळजवळ महाराष्ट्राला परिचित आहे. परंतु गेले 3 हप्ते सातत्याने वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे आणि जवळजवळ 3 हप्ते सूर्यप्रकाशच नाही आणि पाणी सर्व शेतांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामुळे बटाटे पिवळे पडलेले आहेत आणि तणांचा एवढा प्रादुर्भाव झालेला आहे की शेतकऱ्यांना आम्हाला स्वतःला तणनाशकंसुद्धा फवारता आलेली नाहीत आणि त्यामुळे हे पीक जवळजवळ शेतकऱ्यांच्या हातून जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर याची शासनाने त्वरित दखल घेऊन सर्व शेतकऱ्यांना एक माणुसकीचा हात भरून त्यांना एक सपोर्ट द्यावा ही शासनाला सर्व सातगाव पठारवासियांच्या वतीने नम्र विनंती आणि याचे त्वरित पंचनामे करावेत आणि प्रशासकीय पातळीवरती सर्व तलाठी किंवा तहसीलदार यांना शासनाने आदेश द्यावेत ही सर्व सातगाव पठारवासियांच्या वतीने आम्ही तुम्हाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करत आहोत. 6,500 हेक्टर या परिसरात बटाट्याची लागवड होते परंतु अतिपावसामुळं बऱ्याचशा प्रमाणात बटाट्याचं नुकसान झालं आहे. जयेश शाह, समाज दर्पण, आंबेगाव. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.